खरं म्हणजे अतिशय सुंदर कार्यालय आपण तयार केलं आहे. भारतीय जनता पार्टी आज आधुनिकतेकडे जाते आहे. आज आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग सगळीकडे करतो आहोत, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपली कनेक्टिव्हिटी वाढवतो आहोत, त्यामुळे एक अतिशय चांगलं कार्यालय झालं आहे. पण नुसतं दिसायला सुंदर कार्यालय फायद्याचं नाही, तर इथे बसणारे जे लोक आहेत ते आलेल्या व्यक्तीचं स्वागत कसं करतात, त्याच्याकडे त्याच्या समस्या असतील तर सोडवण्याचा प्रयत्न कसा करतात, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला इथे आल्यानंतर आपल्या घरी आल्याची भावना होते की नाही, याच्या आधारावर त्या कार्यालयाचं महत्त्व ठरतं. आणि म्हणून मला विश्वास आहे की जे पदाधिकारी आजचे आहेत, जे उद्याचे आहेत, जे जे लोक या ठिकाणी बसणार आहेत, असे सगळे लोक हा प्रयत्न करतील की या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनता यांना एक आपुलकीची वागणूक मिळेल, एक आपुलकीची भावना मिळेल. अन्यथा इतकं चांगलं कार्यालय बांधून आपल्याला काही कॉर्पोरेट बिझनेस तर करायचं नाही, आपण बिझनेसमॅन नाहीच आहोत. आपला एकच बिझनेस आहे, आपली एकच गुंतवणूक आहे. आपली गुंतवणूक ही जनता आहे, जनतेचं प्रेम ही आपली गुंतवणूक आहे, जनतेचे आशीर्वाद ही आपली गुंतवणूक आहे. आणि ते प्रेम आणि तो आशीर्वाद मिळवण्याकरता जेवढी अधिकाधिक गुंतवणूक आपल्याला करता येईल ती आपल्याला निश्चितपणे करायची आहे.